नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस जो रोजी जो महाटीई टीचा पेपर झालेला आहे तर त्यामध्ये पेपर दोनमध्ये जे इंग्लिशचे प्रश्न आलेले होते त्याचे उत्तर आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत या आधीच्या लेक्चरमध्ये मी मराठी व्याकरणाचे प्रश्नाची उत्तरं दिलेली होती आज आपण करेक्ट आन्सर कोणते होते हे इथे पाहणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा मी सेट बी घेतलेला आहे त्या बी सेट बीनुसार तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिका कोणत्या सेटच्या होत्या त्यानुसार तुम्ही ते चेक करून घ्या कारण प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी असतात तर बघा पहिला जो एकतीस नंबरचा प्रश्न होता इंग्रजीचा आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोईंग लाईन तर इथं ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री असं दिलेलं होतं त्याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंद ॲपॉस्ट्रॉपी लक्षात असू द्या त्यानंतरचा बघा पुढचा बत्तीस नंबरचा प्रश्न होता आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज ॲन इरर इररचं सेंटेन्स तुम्हाला शोधायला लावलेलं होतं तर त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी यामध्ये कोणतीही इरर नव्हती नो इरर हे ऑप्शन होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा नेम द अंडरलाईन क्लॉज इन द घिवन सेंटेन्स तर याचं करेक्ट आन्सर होतं किंवा याचं बघा वी कम हियर दॅट वी मे स्टडी तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज हे होतं त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिव्हन सेंटेन्स एव्हरीथिंग इज फाईन तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड इजंट इट असं त्याचा क्वेश्चन टॅग होतो त्यानंतरचा प्रश्न बघा चूज द मिसस्पेल वर्ड तर तुम्हाला स्पेलिंग चुकलेलं वर्ड शोधायला सांगितला होता तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड अॅक्रुई त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज ही इज आउट अँड आउट अ रॅक्शनरी तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर थ्रो त्यानंतरचे पुढचे प्रश्न पहा सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंग विल फॉम अ मिनिंगफुल वर्ड तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थ्री अशा प्रकारे so uh, ते वर्ड आपल्याला अरेंज करायचे होते त्यानंतरचा बघा प्रश्न सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द पार्ट अरेंज अकॉर्डिंगली वील फ्रॉ विल फॉर्म द मीनिंगफुल सेंटेन्स तर याचं करेक्ट आंसर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड याचं पण थर्डच होतं त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न स्टेट वॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड शी लाइक्स द सेम कलर ॲज आय डू तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड रिलेटिव्ह प्रोनाम ॲज हे रिलेटिव्ह प्रोनाम म्हणून वापरलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झरी एक्सप्रेस इफ इट शूड रेन दे विल नॉट कम तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सपोजिशन त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅचडे ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड गव्हर्नमेंट बाय द नो त्याला ॲटोनॉमी असं दिलेलं होतं तर हा जो पर्याय होता तो होता नॉट करेक्ट म्हणजे चुकीचा त्यानंतरचा बघा प्रश्न चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तर यातलं ग्रॅ ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं होतं तर पॉप्युलेशन ऑफ लंडन इज अ ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया अशा प्रकारे त्याचं करेक्ट असं आन्सर होतं त्यानंतर पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर याच्यातलं तुम्हाला अल्टरनेटिव्ह चूज करायचं होतं तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं ऑप्शन बघा किंवा पहिला जो आहे कुठलं आहे ते अल्टनेटिव्ह कॅनवास शूज आर नॉट लॉंगर इन ओ बी बी होतं ते कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनवास फॉर ओट्स ऑन द डे ऑफ अ इलेक्शन तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर बोथ ए अँड बी आर रॉंग त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा चूज द ऑड मॅन आउट तर बघा इथला कुठलं ऑड होतं तर यातलं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड अलम्स त्यानंतरचा प्रश्न बघा चूज द अल्टरनेटिव विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन ॲडम्स मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज अ व्हेरी एक्झाम तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड क्रिटिसायझिंग पीपल त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा द स्पेशलिस्ट हू केअर्स द ट्री फिट इज त्याला काय म्हटलं जातं तर त्याचं ऑप्शन होतं चिरोपोडिस्ट असं म्हटलं जातं त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोईंग इज द रिओट्रिकल क्वेश्चन तर बघा याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड इजंट इट अ शेम टू टोर टू द वीक थर्ड नंबरचं होतं त्यानंतरचं बघा त्यानंतरचा प्रश्न पहा चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स तर याचा करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे त्यानंतर बघा पॅसेज दिलेला होता आणि त्या पॅसेजची पण आपण प्रश्नाची उत्तर इथे पाहूया बघा पॅसेजमधला पहिला प्रश्न होता अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता वेन वी मीट ऑदर पीपल व्हाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफरंटिएट बिटवीन तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा द रायटर टर्म्स जस्टाईज लव होनर अँड कर्टसवी ॲज अ डिली डेलिकेट गुड्स बिकॉज दे आर तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड डिझायरेबल त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ट्रॅव्हलिंग हेल्प धोस हू तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर्थ विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरजन लँड्स इन तर याचं करेक्ट आंसर होतं ते म्हणजे ते जरा कन्फ्यूज आहे कोणतं आहे ते त्यामुळे याला स्टार आहे त्याचं उत्तर मी पण सांगू शकत नाही त्यानंतर बघा चूज द सेंटेन्स इन बीच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द एंग त्यानंतर बघा चूज द करेक्ट प्री पोजिशन टू फिलिंग द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स डोंट सायड डॅश धोस वी ॲक्ट कॅन्डरेरी दॅट नॅशनल इंटरेस्ट तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर विद आणि टू आपण साईड विथ म्हणतो ना त्याप्रमाणे ह्याचा ऑप्श आन्सर होतो ऑप्शन नंबर फोर चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स बघा सेंटेन्स दिलेला आहे देअर वॉज अ नो ऑस्टेन्सिबल रिजन फॉर हर बीइंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क्स तर याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड अपरेंट त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू टू द घिवन वर्ड तर बघा एक्झॅस पेरेंट असं होतं तर त्याचं करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर प्लीज त्यानंतरचा प्रश्न पहा

त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स आय डॅश डॅश इफ आय वेअर यू तर याचा करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड वूड ॲपलॉग्स त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता चूज द अल्टरनेटिव्ह शोविंग शोविंग द करेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट निरेक्शन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच तर बघा द ओल्ड मॅन सेड टू हिम इज युअर फादर्स नेम मनोज तर याचा करेक्ट आन्सर होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड बोथ बी अँड सी आर करेक्ट अशा प्रकारे आपण इंग्लिशचे पटकन जास्त वेळ न घालवता तुम्हाला करेक्ट असे आन्सर मी इथं दिलेले आहेत चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आता आपण याच चॅनलवर टे ते, टेटची किंवा टेटची तयारी सुरू करणार आहोत टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्टची त्यामुळं ह्या चॅनलवर तुम्ही बघत जावा की मी कुठले कुठले व्हिडिओ टाकलेले आहेत त्यापेक्षा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जाते आता आपण इथंच थांबूया धन्यवाद